आम्ही माघारी जात आहोत पण कामावर नाही. संप हा चालूच असणार आहे. 4 दिवसांची मुदत देत आहोत तुमच्या निर्णयासाठी, लेखी आमच्या हाती मिळण्यासाठी. आमचा तुमच्या शब्दावरच काय शिंकेवर सुद्धा भरोसा नाही. आता तुम्ही शब्द देताल, उद्या बदलताल, तुमचा काय भरोसा? या कारणाने ज्यांना कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा मिळाल्या त्या सोपरीने वापस घेणे आणि 4 दिवसात लेखी स्वरूपात लेटर द्या, पेन्शन, ग्रॅज्युटी आणि वेतन वाढ सुद्धा देणार म्हणून. या व्यतिरिक्त संप काळातील मानधन सुद्धा देणार म्हणून, कारण कोरोना काळातील त्यांच्या 50 सुट्ट्या या बाकी आहेत, त्या सुट्ट्या यात भरून काढा. जोपर्यंत हे लेखी मिळत नाही तोपर्यंत गावात जाऊन ही हा संप चालूच राहणार. आपल्या ज्या सुट्ट्या राहिलेल्या आहेत कोरोना काळातल्या, त्या सुट्ट्या आता या नो वर्क नो वेजेस असं त्यांनी म्हटलंय. आपण त्यांना असं सुचवलंय, त्या ज्या काही 50 सुट्ट्या आमच्या राहिल्या आहेत त्या सुट्ट्या आमच्या याच्यात समायोजित करा आणि पूर्ण महिन्याचं आमचं मानधन द्या. ते जोपर्यंत लेखी स्वरूपात ठरावाच्या स्वरूपात आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही.